काही दिवसातच मान्सून मुंबईमध्ये दाखल होण्याची चिन्ह दिसत आहेत, त्यामुळे आता नालेसफाईवरूनही राजकारण पेटताना दिसत आहे. भाजप नगरसेवक आणि पालिका सुधार समिती अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांनी मुलुंडमधील नाल्याची पाहणी केली. अनेक ठिकाणी नाल्याच्या सफाईला सुरुवातच झाली नाही तर काही ठिकाणी ढिसाळ कारभार दिसून आल्यानं त्यांनी सरळ शिवसेनेवर त्याचं खापर फोडलंय. मुंबईमध्ये नालेसफाईचा बोजवारा उडालेला दिसतोय आहे. पावसाळा जवळ आलेला आहे परंतु अद्यापही नालेसफाईची कामं आहेत ती अपूर्णच राहिलेली दिसून येत आहेत. आपण सध्या मुलुंडमध्ये आहोत. मुलुंडमधलं चित्र आपण पाहू शकतो. हा नाला आहे, नाल्यामध्ये गाळ आहे तो अजूनही तसाच आहे. कुठल्याही प्रकारची कामं केलेली नाही आहेत. कचरा अजूनही जसाच्या तसा पडलेला आहे. त्यामुळे नेमकी मुंबईमध्ये पावसाळ्यादरम्यान काय परिस्थिती असेल याची कल्पनाच न केलेली बरी. आपल्यासोबत इथले सुधार समितीचे अध्यक्ष आहेत, प्रकाश गंगाधरे आहेत, त्यांच्यासोबत आपण आहोत. सर, दरवर्षी पावसाळा येतो आणि मुंबई तुंबते, यावर्षी देखील काही परिस्थिती नवीन होणार नाही असं या ठिकाणी चित्र दिसत आहे, काय वाटेल? निश्चित स्वरूपात आमचे सगळे कार्यकर्ते आता तयार आहोत, कारण गेल्या 4 वर्ष मी पाहतोय नाले सफाईच्या बाबतीमध्ये प्रशासन एवढा हलगर्जीपणा करतो आहे की त्याला काय करावं हे समजत नाही आहे. प्रशासन म्हणा, सत्तारूढ पक्षातल्या मोठा पक्ष म्हणा, की ज्या पद्धतीमध्ये नाले सफाईच्या बाबतीत गेल्या वर्षी जो भ्रष्टाचार काढला गेला, जे नाले सफाई झाले नाहीत आणि त्याच्यामुळे आजही ही परिस्थिती अशी आहे की आज 20%सुद्धा नाले सफाई अजून झालेले नाही आहेत. नाले सफाईला आता मोठ्या नाल्या सफाईला सुरुवात झालेली आहे. शाळेचं अनुमान आहे की 27-28% यावेळेस मान्सून जास्त येणार, मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार. त्याच्यामुळे ह्या परिस्थितीचा एक अंदाज घेऊन प्रशासनाने ह्या नाले सफाईच्या बाबतीत सतर्क असलं पाहिजे अशी आमची भावना आहे. लवकरात लवकर ही नाले सफाई होईल अशी अपेक्षा आहे, ती भाजपाने व्यक्त केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर राणेसह अमोल पेंडणेकर, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.